रोहित पवारांना आयुष्यात कधी संघर्ष करण्याचं काम पडलेलं नाही, त्यामुळे रोहित पवारांनी चमकोगिरी करण्याकरता बालमित्र मंडळ स्थापन केलं. त्या बालमित्र मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत अनेक वायफळ बळबळ करणारे त्यांचे बालसखे आहेत. त्याच्यामुळे संघर्ष यात्रा कमी आणि ही बालमित्र महोत्सव किंवा बालजत्रा तर यात्रेचं रूपांतर जत्रेत झालेलं आहे. रोहित पवारांना गर्दी खेचण्याकरता कन्हैया कुमारला आणावं लागलं, गर्दी झाली पाहिजे म्हणून दिग्विजय सिंगला आणावं लागलं. इतकंच काय, आज जुन्या पेन्शनधारक म्हणजे एकच मिशन जुनी पेन्शन जे शिक्षक होते त्यांचा पण मोर्चा मला वाटते ते 14 मोर्चांमध्ये आहे. त्यातही जाऊन ही गर्दी फक्त आमच्यासाठी आहे असं दाखवण्याचा त्यांचा वांझोटा प्रयत्न आहे. त्यामुळे रोहित पवारांना फार गांभीर्याने घेऊ नये. महाराष्ट्रातील एक बाजारू विचारवंत म्हणून ज्याची ख्याती आहे, एक धंदेवाईक व्याख्याता म्हणून ज्याची ख्याती आहे, जो एक मिमिक्री करतो, जो एक फक्त शेरोशायरी कुठंतरी मनी वाक्प्रचार वापरतो आणि भाषणबाजी करतो, आणि ज्याला विधान परिषदेमध्ये अजितदादा मित्रमंडळाचा एक लाभार्थी म्हणून समजलं जातं, त्या अमोल मिटकरीने युवा आमदार जे स्वतःच्या हिमतीवर या महाराष्ट्रामध्ये समस्त तरुणांचे सर्व जाती धर्मातील तरुणांचे प्रश्न घेऊन युवा संघर्ष यात्रा काढली, 800 किलोमीटर पायी चालण्याचा एक विक्रम या महाराष्ट्रातला केलेला आहे, आणि जनतेचे प्रश्न घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणाऱ्या एका युवा आमदाराला जो स्वतःच्या हिमतीवर चालतोय आणि त्यांच्यासोबत स्वयंस्फूर्तीने आमच्यासारखे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले, हजारो लोकांनी त्याचं यात्रेमध्ये स्वागत केलं, त्या यात्रेवर टीका करण्याचा निर्लज्जपणा अमोल मिटकरींनी करू नये. कारण अमोल मिटकरीच्या ताब्यामध्ये स्वतःची ग्रामपंचायत सुद्धा नाही, जिल्हा परिषदला सुद्धा हा माणूस निवडून येऊ शकत नाही. त्याने कुठेतरी अजितदादा मित्रमंडळाचा एक लाभार्थी घटक म्हणून महाराष्ट्रामध्ये वावरत असताना चाटुगिरी बंद करावी आणि कुठेतरी एक वैचारिक सिद्धांत स्वतःचे फुलेशिव आंबेडकर विचार मानणाऱ्या माणसाला स्वतःला घोषित करणाऱ्या माणसाने कुठेतरी हेडगेवार गोळवलकर किंवा गोडसेच्या पंक्तीला जाऊन बसलेल्या माणसाने आता फक्त मम म्हणावं एवढीच त्याच्याकडनं अपेक्षा आहे. त्यांनी युवा आमदार रोहितदादा पवार यांच्यावर टीका करण्याचं धाडस करू नये.